राज्यात सध्या बैलगाडा शर्यतीवरून जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी केंद्रात शर्यतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नुकतंच सांगलीमध्ये भाजपचे नेते गोपीचंद पडळकरांनी बैलगाडा शर्यत भरवली, यानंतर मोठा गोंधळ सुद्धा झाला। दरम्यान बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्याबाबत येत्या 24 ऑगस्ट रोजी पशुधन विकास मंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी दिली आहे। पुढच्या 24 तारखेला पशु विकास मंत्री पशुधन विकास मंत्री यांच्याबरोबर एक बैठक आम्ही आयोजित केलेली आहे। त्यातनं कायदेशीर काही मार्ग तोडगा निघू शकतो का याचाही प्रयत्न केला पाहिजे, आणि त्याच्यात इकॉनॉमीचाही प्रश्न आहे, आर्थिक दृष्ट्या देखील बऱ्याच गोष्टी निगडीत असतात, त्यामुळं या प्रश्नावर काय मार्ग निघतो का हे बघायचा प्रयत्न पुढच्या आठवड्यात होणार आहे। बैलगाडा शर्यतबंदी विरोधात दाखल झालेले सर्व गुन्हे लवकरच मागे घेणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय। बैलगाडा शर्यतबंदी विरोधात सेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। त्यानंतर वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये शर्यत घेणार असल्याचं आव्हान आढळकर पाटलांनी दिलंय। यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी बैलगाडा शर्यतबंदी विरोधात दाखल झालेले सर्व गुन्हे लवकरच मागे घेणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। मी आज या ठिकाणी सांगतो की बैलगाडा मालकांच्यावर जिथं जिथं कुठं कुठं खटले झाले असतील ते खटले सगळे मागे घेण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ, आणि त्याच्यामधून आपण सगळ्यांची मुक्तता करायचा प्रयत्न करू, परंतु नवीन खटले होणार नाहीत असं काय कोणी परत त्याच्यामध्ये करू नका।